एका कुटुंबाला तिकडे पहिले दिलं तर आता या कुटुंबाला ना ना उमेदवारी मिळावी त्यासाठी आमची प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आमची आज काल आमची मीटिंग झालेली आहे. आमचं असं पक्ष सांगणं आहे की आमच्यापैकी कोणालाही तुम्ही तिकीट द्या, आम्ही सगळे मिळून त्याचं काम करू. भाजपनं चिंचवड विधानसभेत जगताप कुटुंबियांना तिकीट देऊ नये असं म्हणत भाजपच्याच माजी नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध या ठिकाणी जगताप कुटुंबियांना दर्शवलेला आहे. आणि जे विरोध दर्शवत आहेत ते आता आपल्या सोबत आहेत. खरं तर तुम्ही घराणेशाहीला थेट विरोध करताय. अनेकदा तुम्ही दोघंही इच्छुक असताना तुम्ही दोघांनी घराणेशाहीवरतीच या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतरही आता अगदी अर्ज भरायची दिवस जे आहेत ते 4 ते 5 दिवसांवरती येऊन ठेपलेले आहेत. त्यांनाच तिकीट दिलं तर काय भूमिका असणार आहे? नाही बघा, तिकीट अजून कुणाला जाईल तो विषय फार वेगळा आहे. आम्ही सगळ्यांनी एक पवित्र घेतलेला आहे की एका परिवारामध्ये कुठल्या गोष्टी देऊ नये, सगळीच पद्धत मी एका परिवारामध्ये देऊ नये अशी भूमिका आमच्या सगळ्यांचीच आहे. आता आमच्यामध्ये पण 4-5 जण इच्छुक आहेत. तर आमचं असं पक्ष सांगणं आहे की आमच्यापैकी कोणालाही तुम्ही तिकीट द्या, आम्ही सगळे मिळून त्याचं काम करू. पण एकाच परिवारात गेलं तर काही नगरसेवकांचा नाराजी सूर आहे की त्या परिवाराचं काम करायचं नाही अशा पद्धतीचं नाराजी सूर काही नगरसेवकांचा आहे. तर आता आमचे जे मार्गदर्शक आहेत, आमचे उपमुख्यमंत्री या राज्याचे आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस या साहेबांनी आम्हाला वेळ द्यायचं मान्य केलेलं आहे. तर आम्ही सगळा गट घेऊन आम्ही फडणवीस साहेबांकडे जाणार आहे आणि साहेब जो काही निर्णय देतील त्याच्यानंतरची काही भूमिका आम्ही परत एकदा सगळ्या नगरसेवकांपर्यंत बसून ठेवू. आम्ही जगताप कुटुंबियांमध्येच 2 उमेदवार आहेत, विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप, हे दोघंही इच्छुक आहेत. त्या दोघांना तिकीट मिळालं तर तुमच्या गटाची भूमिका काय असणार आहे? तुम्ही प्रचार करणार त्यांचा? नाही, त्यांना तुम्ही असं सांगा की त्यांना तिकीट मिळालं तर तिकीट असं आमचं मत आहे की आमच्या गटाला मिळणार आहे. पण आता विषय कसा आहे की आम्ही त्यांचं जसं कुटुंब आहे तसं आमचं 15 नगरसेवकांचं आज कुटुंब आहे. एका कुटुंबाला तिकडे पहिले दिलं तर आता ह्या कुटुंबाला ना ना उमेदवारी मिळावी त्यासाठी आमची ना प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आमची आज काल आमची मीटिंग झालेली आहे. आता पुढची भूमिका काय असणार आहे? किती दिवसामध्ये हा निर्णय अपेक्षित आहे तुम्हाला तुमच्या गटातल्या एकाला उमेदवारी देणार? हे बघा, तुम्हीच म्हणताय की 29 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांची वेळ आहे. आम्हाला पक्षश्रेष्ठींनी बोलवलेलं आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णयानंतर आम्ही आमची भूमिका ठरवू. काय नेमकं नाराजीचं सूर, म्हणजे नेमकं काय होतं बैठकीमध्ये तुमच्या सगळ्या जे काही सगळे होते पदाधिकारी काय म्हणत होते? सगळे गेले 10-15 वर्ष आम्ही नगरसेवक आहे. कुणी 10 वर्ष आहे, कुणी 15 वर्ष आहे, कुणी 20 वर्ष आहे. आणि प्रत्येक जण मातब्र मंडळे आहोत की ज्यांना संपूर्ण पॅनल आणायची त्यांची क्षमता आहे. मग ज्यांनी ना 10-15 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे तो साधारणतः मग आम्ही तर 3-4 जण इच्छुक आहेत. तर आपल्यापैकी कोणाला तरी तिकीट मिळाली पाहिजे हे प्रामुख्याने सगळ्यांचं मत आलं. पक्ष सोडण्याचं पण काही निर्णय होऊ शकतोय तुमच्या या गटाकडून? हे बघा, सध्या तर आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत, नगरसेवक आहोत. आत्तापर्यंत आम्ही पार्टीबरोबरच आहोत. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की आम्हाला जोपर्यंत पक्षश्रेष्ठींकडनं काही येत नाही, त्यांचा निर्णय काही ठरत नाही, तोपर्यंत आम्ही कुठली भूमिका घेत नाही. ज्या दिवशी कुठला निर्णय येईल त्यावेळेस आम्ही सगळ्या नगरसेवकांना बरोबर घेऊन, काही कार्यकर्ते बरोबर आहेत, त्याच्यामध्ये काही पदाधिकारी आहेत, त्याच्याबरोबर शक्तीप्रमुख आहेत, दीपप्रमुख आहेत, असा मोठा फौज पाटा आमच्या बरोबर आहे. त्यावेळेचा तो निर्णय आम्ही सगळेजण घेऊ. सध्या तुम्ही तळ्यात मळ्यात आहात? तळ्यात मळ्यात नाही म्हणतायच ना, आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि भाजपसाठीच्या तिकीटसाठीच आम्ही लढतोय. तळ्यात मळ्यात कसं म्हणताय त्याला? दबाव तंत्र तुमचं कामी येईल? नाही, आमचं दबाव तंत्र नाही आहे. या मतदारसंघामध्ये स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेले मी 15 वर्ष काम करत होतो आणि आम्ही त्यांना मानत पण होतो आणि मानतो पण आहे. कारण भाऊंच्या मार्गदर्शनाने आम्ही काम केलं आहे. पण तीच परिस्थिती आम्ही वहिनींच्या वेळेस पण आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि वारंवार तेच होणार असेल तर हा दबाव तंत्र नाही आहे. वारंवार तेच होणार असेल, एकाधिकारशाही होणार असेल तर आम्ही सर्व मंडळी एका बाजूला निर्णय घ्यायला तयार आहोत. तर दिवाळीपूर्वीच आचारसंहिता लागलेली आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर काही तासाच्या आतच भाजपमध्ये हे असे नवे नवे बॉम्ब जे आहेत ते या ठिकाणी फुटायला लागलेले आहेत. पक्षश्रेष्ठींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न यातून होतोय का की यांच्या पदरात काही पडतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. परंतु भाजपमध्ये पडलेली ही फूट आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपचीच डोकेदुखी वाढवणारी ठरणार हे मात्र उघड आहे. नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.